आमच्या प्रिय बंधू बहिणींनो येशू ख्रिस्तांचे नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत या आपण प्रार्थना करूया जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बापा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पित्या धन्यवाद करतो राजा धन्यवाद सोबत तुमच्या समोर येतो पिता परमेश्वर हा सुंदरच्या वेळेस तुम्ही दिली म्हणून धन्यवाद पिता पिता परमेश्वर आराधने पिता परमेश्वर आराधनामध्ये तुम्ही आमच्या संगती बोला पिता पिता परमेश्वर आज होणारे प्रत्येक एक वचन पिता तुमच्या मुखातनं प्रभूजी निघणारं पाळकाच्याद्वारे निघणारं तुमच्या मुखातनं पिता परमेश्वर त्या वचनाद्वारे तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर आणि पिता परमेश्वर तुमच्या नावाचा गौरव द्या पिता आणि इथं येणारे पिता पिता सर्वजणांच्या अंतकरणामध्ये ते वचन असण्यासाठी तुम्ही मदत करा पिता आणि प्रत्येकासंगती तुम्ही बोला जसं मूसासंगती प्रभूजी तुम्ही हेरो पर्वतवरती बोलले होते पिता तसं तुम्ही आमच्याशी बोला पिता आणि आमच्याद्वारे प्रभूजी मुसाच्या चेहऱ्यातनं जसा तर तुमचा प्रकाश निघत होता पिता तसं आमच्याही चेहऱ्यानं तुमचा प्रकाश पडू द्या पिता आणि तो प्रकाश बघून लोकांनी उद्धार तुमचा पावा पिता असं तुम्ही घरा पिता तुम्ही असं तर विश्वास आहे आमच्या सर्वांना तुमच्या हाती सोपतो राजा इथून पुढची वेळ तुमच्या हाती देतो तुमच्या नावाचं दे येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो पिता आम्ही स्वर्गीय मी कोणीकडे दावितो

हले लोया हल्ले लोया हले लोया हल्ले लोया ओले लोया 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 ईश्वरा जाला मी पाहावे म्हणून इच्छा आहे चा आहे माझा आवड इसू आहे त्याच्या चेहरा मी कधी माझा आवड त्याच्या चेहरा मी पाहु कधी अले लोया अल्ले लोया अल्ले लोया अल्ले जीव शरीर सारे माझा इशूसाठी अर्पितो माझा आत्मजीव शरीर सारे माझा इशूसाठी पितो माझा जीवनाच्या हे सर्व दिव माझा इशूसाठी मी दावेतो जीवनाचा हे सर्व दिवस माझ्या इशूसाठी मी रावितो हल्लेुया हल्ले

हा आनंदाने आहे का आनंदी 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 झाला हां परमेश्वर किती चांगला आहे बघा प्रत्येक दिवस आम्हाला सांभाळत आहे आणि प्रत्येक दिवस आम्हाला चालवत आहे म्हणून आतापर्यंत आ पण आलेलो आहे परमेश्वरने आम्हाला चालून आणलेलं आहे ठीक आहे देवाच्या नावाचे गौरव असो सुंदरसे तुम्हाला तुम्ही गाणे ऐकलं तुम्ही प्रार्थना ऐकले आता आपण वचनाकडे जाऊया एशाया चार अध्याय त्याच्या तीन वचन एशाया चार तीन मग असे होईल की शिओनेत उरलेल्या येरुस्लेमेत शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाच्या नाव येरुस्लेम येथील जीवन पावणाऱ्यांच्या यादीत लिहिले आहे त्या प्रत्येकाला पवित्र म्हणतील इथे चार गोष्ट आहे आज जगामध्ये पवित्र म्हणून नाव प्राप्त करण्याला आम्हाला किती कष्ट सोसायला लागेल कोणी पवित्र नाही देव पवित्र आहे पण इथे तीन गोष्ट तुमच्या जीवनात असलं तर तुम्ही सुद्धा पवित्र माणूस पवित्र स्त्री असं तुमचं नाव येऊ शकतो पहिलं आपण पाहतो पुन्हा ते वचन पाहूया सियोन यशा या चार तीनमध्ये शिओनमध्ये उरलेल्या आणि येलेमेत शेष राहिलेल्या आणि नंतर जीवन पावणाऱ्याच्या यादीत म्हणजे जीवनाच्या पुस्तकात नाव आहे हा सियोनमध्ये उरलं म्हणजे काय किती लोक या ज आता या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे किती लोक मरण पावले आपल्याला ठाऊक आहे ना किती पवित्र जन म्हणणारे देवाच्या सेवा करणारे सुद्धा या जगातून निघून गेलेलं आहे पण आपण उरलं म्हणजे आपल्याबद्दल काय काहीतरी योजना आहे शिओनमध्ये उरलेल्या म्हणजे आत्मिकरित्याने सियोनाच्या अनुभवमध्ये स्थिर राहणारे किती लोक विश्वासामध्ये आले प्रभूमध्ये आले ख्रिस्तीज आले ते सुद्धा माग निघून गेले पैशाच्या मागे किंवा लोकांनी काय सांगितलं म्हणून त्यांनी ईश्वर सोडून गेले तर तुम्ही ईशोनं सोडले नाही सिओनामध्ये सिओन म्हणजे देवावर भरोसा करणारा तुम्ही एकशे पंचवीसचा स्तोत्र संगीता सोच ना एकशे पंचवीस पहिला वचन पाहत आहे सॅम वन ट्वेंटी फाईव्ह वनमध्ये ज्याच्या भाव विश्वास भरोसा परमेश्वर आहे ते निश्चय निश्चल व सर्व काळ टेकणार या डोंगरासारखा आहे या सियोन डोंगरासारखं कोणाचं जीवन आहे ज्यांचा भाव ज्यांचा भरोसा ज्यांचा विश्वास परमेश्वरावर आहे म्हणजे सियोन म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवणारा जीवनात कुठलाही कठीण प्रसंग येऊ दे कुठलंही वादळ येऊ दे वादळी होऊ दे आणि हालचाल येऊ हो दे ते घाबरणार नाही देवावर विश्वासामध्ये दे, भरोसामध्ये दे स्थिर राहतील आयुब तेरा पंधरामध्ये आयुबच्या पुस्तक तेरा पंधरा आयुब थर्टीन फिफ्टीन आयुब म्हणतो परमेश्वर मला ठार मारू दे तरी मी त्याची आस धरीन त्याचा भरोसा धरीन मी मेल तर वांगा नाही पण माझा माझा भरोसा परमेश्वर असणार आहे एकशे चे एकशे शेहेचाळीस वचन पाचमध्ये मध्ये सॅम वन फॉर्टी सिक्स फाय एकशे ज्याच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव आहे ज्याची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे तो धन्य आहे तुमची आशा कोणावर आहे तुमचा भरोसा कोणावर आहे सिओन म्हणजे परमेश्वर भरोसा करणार आहे आणि दुसरं सियोन म्हणजे तेथे परमेश्वर ज्यांना सोडविले ज्यांच्या तारण केले ते, ते सियोन के आहे तुम्ही दुसरा सामवेल अध्याय पाच त्याच्या सहा आणि सात मध्ये वाचत आहे सेकंड सामवेल चॅप्टर फायव्ह सिक्स अँड सेवन दुसरा शामवेल पाच सहामध्ये मध्ये दाऊद राजाने आपल्या लोकाबरोबर येऊन इरसलेमेत येथे त्या देशाचे राहिवासी यबूस याच्यावर स्वारी केली युद्ध केली पण ते म्हणाले हे धावदा तुला येते येणे साधायचे नाही तुला जमणार राहू दे बाबा तुला जमणार नाही येतले आंग आंधळे आणि पांगळे तुला हाकलून लावतील हाकून लावतील त्याच्या भावार्थ असा होता की दाविदाच्या येते येणे साधायचे नाही अशक्य आहे आंधळे पांगळे तुला हे येऊ नको तुला उभा करतील पण सात वचनामध्ये तरीही दाविदाने सियोन गड घेतला हेच ते दाऊदपूर झाला दाऊदाचा शहर झाला म्हणजे एरुस्लेमच सियोन एरुस्लेम एक नाव आहे सियोन दुसरं नाव आहे त्या सियोनाला आणखीन एक नाव आहे दाऊदाचा नगर दाऊदपूर म्हणजे आतापर्यंत या येरुस्लेम नावाच्या सियोनमध्ये आंधळे आणि पांगळे आंधलेला डोळ्यांनी बघू शकत नाही आणि पांगळ्याला पायांनी चालू शकत नाही आपणसुद्धा एक दिवसामध्ये असं होतो ना यशू ख्रिस्ताला ओळखत नव्हतो कुठलाही फोटो बघितला देवा बस पण आता जिवंत प्रभू ख्रिस्ताला ओळखून घेतलेले आहे आम्ही आंधले होतो आंधळाला काय पण सांगा ए हे बघ रे हेच आत आहे पण दाखवणार गेंड्याला दाखवणार गेंड्याला दाखवून म्हणा हा हाती आहे आणि गोड्याला दाखवणार आणि हे हेच वाघ आहे सेपुट बघ किती आहे अंधारात कुठल्याही गोष्टीमध्ये बरोसा ठेवतो हो तो अंधारात आहे त्याला उज्ज्वड माहीत नाही अंधारात चालताना कोणाचे सहाय्य पाहिजे आमच्या जीवन असंच होता करीता आज दुसरं पत्र त्याच्या चौथा द्या चौथा वचनामध्ये सेकंड गोंज फोर फोर पाचत आहे या जगाच्या अधिपती त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या देवताने शैतानाने आंधळी कली केली आहेत अशा हेतूने की देवाची प्रतिभा प्रतिमा जो ख्रिस्त त्याची गौरवी सुवार्थेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाश येऊ नये शैतानाने लोकांच्या डोळ्याला आंधळी करून ठकलेली आहे आंधळे पांगळे देवाचा रस्ता चालू शकत नाही चालायला माहीत नाही चालायला माहीत असून सुद्धा वाईट मार्ग पण चालत आहे पण शियोन आला धावदाने आपल्या ताब्यात घेतला युद्ध करून ईशू राजा शैतानावर युद्ध केला आंधळं पांगळ्यामध्ये युद्ध केला आणि आमचे डोळे उघडला हललो आणि या सियोन मध्ये परमेश्वर म्हणतो मी सदैव निवास करणार स्तोत्रसंगदा एकशे बत्तीस त्याच्या तेरा आणि चौदामध्ये पाहत आहे सॅम वन थर्टी 13 टू थर्टीन अँड फोर्टीन एकशे बत्तीस तेरामध्ये परमेश्वराने सिओन निवडून घेतली आहे आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे आणि चौदामध्ये हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे इथे मी राहीन कारण तशी माझी इच्छा केली सियोन म्हणजे परमेश्वर राहण्याच्या ठिकाणं आहे परमेश्वर जिथे राहतो ना ते सियोन आहे स्वर्गामध्ये पण परमेश्वर राहतो ना त्या ठिकाणाचं नाव आहे सियोन आणि या जगामध्ये परमेश्वर भरोसा ठेवणारा सियोन मन, म्हणून जातात आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरमध्ये सदैव मी ते राहणार तुमच्यामध्ये राहणार अठ्ठेचाळीस भजन स्तोत्र संगीता सो अठ्ठेचाळीस दोन वचनामध्ये सॅम्स फॉर्टी एट टूमध्ये काय लिहिलेलं आहे उत्तर सीमेवरील सियोन ढोंगर राजादे राजाचे नगर उच्चतेमुळे सुंदर व सर्व प्रथिवाचा आनंद आहे सियोन राजा, दे राजा देवबाप्पाचा निवासस्थान आहे म्हणजे स्वर्गात त्या सिओनमध्ये राहणारा परमेश्वर हे जगामध्ये सिओ नावाच्या आमच्यामध्ये राहतो आमच्यामध्ये राहतो मी तुमच्यामध्ये राहील आणि तिसरं गोष्ट सियोन म्हणजे काय त्यांनी तारण प्राप्त केलेलं स्तोत्रसंगीता त्याच्या पंधरा त्रेपन्न अद्या त्रेपन्न फिफ्टी थ्री सहा वचनामध्ये सॅम फिफ्टी थ्री सिक्स त्रेपन्न सहामध्ये पाहत आहे देव करो आणि सिओने तुम इस्रायलाची मुक्ती येवो सिओमध्ये देवाची मुक्ती आहे देवाचं तारण आहे ऐशॉया पंचतीस दहामध्ये एशा या पस्तीस दहामध्ये आयसीआय थर्टी फाईव्ह टन तिथं काय पण पाहत आहे मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील ते जे जेकार करी सिओनही येतील इथे पण ज्यांनी तारण मिळवलेलं आहे ख्रिस्ताद्वारे मुक्ती प्राप्त केलेला आहे त्यांना सियोन म्हणतात आणि स्वर्गात सियोन आहे तिथं कोण जाणार ज्यांची मुक्ती झालेली आहे त्यांनी मुक्ती प्राप्त केली येशूच्या नावाने कारण ख्रिस्त आम्हाला पापापासून मुक्त करण्यासाठी आम्हाला तारवण्यासाठी या जगामध्ये आला तिमतेकरांस पहिलं पत्र त्याचा पहिला अध्याय पंधरा वचनामध्ये पाहत आहे फर्स्ट ते वन फिफ्टीनमध्ये मध्ये ते म ते पहिला अध्याय पंधरा वचनामध्ये ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला येशू तारण्यासाठी आला तारण प्राप्त केले का तर तुमच्या जीवन सियोनासारखं आहे आणि गोष्ट सांगून मी तो पुढच्यामध्ये जातो एकशे तेहतीस वजन स्त्रोत्र संघीता स्तोच नाही एकशे तेहतीस वन थर्टी थ्री टू वन थ्री दोन तीन वचनामध्ये ज्या अरुणाच्या मस्तकावर ओतलेल्या अरुणाच्या धाडीवर उतरलेल्या वस्त्राच्या काठापर्यंत ओतलेल्या बहुमोल तेलासारखा आहे अभिषेक तेल आहे आणि तिसरा सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हार्मोन पर्वताच्या दहीवरासारखे ते आहे इथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालीन जीवन देण्याच्या ठरवले आहे देवाचा अभिषेक देवाची समक्षता उतरणारा जागा सियोन आहे तुम्ही सियोन आहात का तुम्ही सियोन आहात का देवावर भरोसा ठेवले का देवाच्या द्वाराही तुम्ही मुक्ती प्राप्त केलेली आहे का देव, देव तुमच्यामध्ये निवास करतो का आणि देवाचा अभिषेक आशीर्वाद तुमच्यामध्ये सदैव राहणार असं सिओनमध्ये उरलेले सिओनमध्ये राहणारे दुसरं येरसलेममध्ये एशाय चार तीन पुन्हा पहा एशाय चार तीन पुन्हा पाहूया आपण दुसरी गोष्ट काय येरसलेमेत शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाचं नाव शेष राहिले म्हणजे ते शिल्लक राहिलेले उरलेले हां येरसलेमाचं जीवन काय आहे येर्सलेम म्हणजे एकशे बावीस संगीता तिसऱ्या वचनामध्ये एकशे बावीस तीनमध्ये मध्ये पाहत आहे एरुस्लेमा जीवन म्हणजे काय हे येरसलेमे एकत्र एक जोडलेल्या नगरी तू बांधलेली आहेस म्हणजे एरुस्लेम म्हणजे एकत्र एक राहणारा संगतीमध्ये राहणारा आज आमची संगती, संगती परमेश्वर बरोबर आहे का योहनाच्या पहिले पत्री पहिला अध्याय तीन वचनामध्ये फर्स्ट जॉन चॅप्टर वन थ्री फर्स्ट जॉन वन थ्री जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हालाही ह्यासाठी कळवतो की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे तुमची सहभागिता कोणाबरोबर आहे इर्सले म्हणजे मि मिळून राहणारा मिसळून राहणारा एकत्र राहणारा आमचा मन एक मन नाही तुमच्या घरामध्ये संगती नाही सहभागिता नाही पण देवाबरोबर ख्रिस्ताबरोबर करीत करास पहिलं पत्र नऊ अध्याय नऊ नऊ पहिला अध्याय नऊ वचनामध्ये फर्स्ट कोणते वन नाईनमध्ये पाहत आहे पहिला करीत कर, करास पहिलं पत्र पहिला अध्याय नऊ वचनामध्ये ज्याने स्वपुत्र ख्रिस्त आपल्या प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलवले तो देव विश्वसनीय आहे तुमचे सहभागिता कोणाबरोबर राहायला पाहिजे येशू ख्रिस्ताबरोबर सहभागिता आहे का संगती आहे का पवित्र आत्मा हा मला देवाच्या संगतेमध्ये आणतो तुम्ही मुक्ती प्राप्त केलेला आहे तारण तारण प्राप्त केलेला आहे पण कुठलाही चर्चमध्ये तुम्ही सदस्य आहे का एक आत्मिक चर्चमध्ये तुम्ही सहभागितामध्ये राहायला पाहिजे संगतीमध्ये राहायला पाहिजे तेव्हा प्रभूमध्ये आपण वाढता येईल हां बघा वा, वा वार्षिकोत्सव हे बेतेलच्या चर्चच्या सेवा होऊन एकसठ वर्ष झाले तुम्ही मला दाखवलं ना एकसठ एक वर्ष झालेलं आहे किती आनंदाची गोष्ट आहे आपल्याला भरोसा येत नाही एकसठ साल देवापांनी तुम्हाला चालवलं का अरे बाप रे आमचं जन्म होऊन पण एकसठ वर्ष झालं नाही हं पण इतकं वर्ष हां देव आमच्याबरोबर आहे ना देवाची संगती आमच्याबरोबर आणि आमची संगती देवाबरोबर तुमच्या असं राहायला पाहिजे आणखीन ते एकशे बावीस संगीता सहा वचनामध्ये तिथे काय लिहिलेलं आहे इरुस्लेमाच्या शांतीसाठी प्रार्थना करा इरुस्लेमवर प्रीती करताना त्यांचे कल्याण असो म्हणजे दुसरे इरुस्लेममध्ये प्रीती आहे प्रेम आहे पहिलं संगती आहे दुसरं प्रेम आहे योहानाचा पहिला पत्र चार अध्याय आठ आणि सोळामध्ये एकच गोष्ट लिहिलेलं आहे फर्स्ट फर्स्ट यॉ जॉन चॅप्टर फोर वस एट अँड सिक्स्टीन जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही कारण प्रीती आहे गॉड इज देव प्रीती आहे देव तुम्ही देवावर संगतीमध्ये राहा आणि देवाचे प्रेम तुमच्यामध्ये राहायला पाहिजे हल रोमक्रांस पत्र पाच अध्याय पाच वचनामध्ये रोमन्स फाय फाय रोमक्रांस पाच पाचमध्ये लिहिलेलं आहे काय लिहिलं आहे आणि आशा लाजवत नाही कारण आपल्याला दिलेल्या पवित्र द्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीच्या वर्षाव झालेला आहे देवाच्या प्रीतीचा वर्षाव तुमच्यामध्ये देवाची प्रीती आहे का आणि त्या येसल्यामध्ये काय लिहिलेलं आहे एकशे बावीस तोत्र संगीता सात वचनामध्ये वन टी सेवनमध्ये तुझ्या कोटात शांती वसो तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो वाव नांदायला 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 गाता ना समृद्धी नांदत राहते तुमच्या जीवनामध्ये सुखी जीवन असते इरस्लेम आता ही दोन गोष्ट पाहिले तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो एशा चार तीनमध्ये मध्ये पहिलं म्हणलेले शिओन येत उरलेले दुसरं इरस्लेम शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाच्या नाव येसले ते जीवन पावणाऱ्याच्या यादीत लिहिले आहे जीवन पाहणाऱ्याच्या नाव कुठल्या यादीत मध्ये कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलं असतं सर्व काय म्हणतात या जगामध्ये राहायचं खायचं पियाचं मरायचं झालं जीवन संपलं नाही हो या जीवन तर आणखीन एक जीवन आहे यशुख्रस्त वारंवार सार्वकालिक जीवनाबद्दल सांगत होत लोकांना योहान तीन सोळामध्ये जॉन थ्री सिक्स्टीन देवा देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलता पुत्र ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये पण त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे ख्रिस्त कसाला या जगामध्ये आला का येशू ख्रिस्त वधस्तंभेत आपला जीव दिला का येशू जिवंत उठला का येशू आज पण जिवंत आहे तुम्हाला आणि मला एक सार्वकालिक जीवन देण्यासाठी रोमकरांस पत्र सहा अध्याय तेवीस वचनामध्ये रोमन सिक्स ट्वेंटी थ्री रोमक्रांस पत्र सहा अध्याय तेवीस वचनामध्ये पापाचे वेतन मरण आहे पण देवाच्या कृपादान आपल्या प्रभू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे ख्रिस्ताद्वारा सार्वकालिक जीवन प्राप्त होतो आणि यशून म्हटलं योहन पाच एकोणचाळीसमध्ये जॉन फाय थर्टी नाईन योहान पाच एकोणचाळीसमध्ये तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल बायबल रोज वाचा असे तुम्हाला मी सांगते सा माझ्याबद्दल साक्षी देणारं पण वचन आहे हे शास्त्राचा शोध करा शोधून वाचा बायबलमध्ये सार्वकालिक जीवन ख्रिस्तामध्ये आणखी योहान सतरा दे तीन वचनामध्ये जॉन सेवन्टीन थ्री योहान सतरा तीनमध्ये यशू म्हटलं सार्वकालिक जीवन काय आहे सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच करा देव व तुला व ज्याला तो पाठवला येशू आला ज्याने ओळखले ना तरच सार्वकालिक जीवन आहे येशू सर्व विश्वास ठेवा येशू माझ्यासाठी जगात आला माझ्यासाठी जीव दिला विश्वास ठेवा तुम्हाला सर्व जीवन प्राप्त होईल तुमच्या पापाच्या वेतन मरणच आहे पण येशू सर्व काही जीवन प्राप्त होतं आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि ख्रिस्ताला आणि देवबापाला ओळखून घ्या समजून घ्या देव कोण आहे खरं देव कोण आहे मानवासाठी जीव देणारा देव खरा आहे का मानवाचा जीव घेणारा देव खरा आहे का तुमच्या मनात विचार करून बघा त्याला ओळखून घ्या परमेश्वर कोण आहे खरं परमेश्वर आकाश पृथ्वीला बनवणारा सृष्टी करणारा आणि आता पण या आबाळातला जगातल्या सर्व गोष्टीला सांभाळतो बायबल म्हणते देव आपल्या वचनाद्वारे सगळ्यांना बनवलं आणि सर्व गोष्टी वचनाद्वारे ते सांभाळत आहे इब्रिकरास पत्र पहिला अध्याय तीन वचनामध्ये इब्रोस मन थ्री इब्रिकरास पहिलं पत्र पहिला अध्याय तिसऱ्या वचनामध्ये तो देवाचा हो तो आपल्या सामर्थ्य शब्दाने विश्वास विश्वा, विश्वा विश्व विश्वा विश्व आधार आहे विश्व म्हणजे जग या जगाचा आधार परमेश्वर आहे त्या आधार देवाच्या वचनाने शब्दाने तो सर्वांना सांभाळत आहे तर ईशू ख्रिस्ताला तुम्ही मानले स्वीकारले तर तुमच्या नाव जीवनाच्या यादीमध्ये म्हणजे जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमच्या नाव असतो तुम्ही प्रकाशित वाक्य वीस अध्याय पंधरा वचनामध्ये पाहत आहे प्र, 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 प्रक प्रकटीकरण माफ करा प्रकटीकरण वीस अध्याय पंधरा वचनामध्ये रेव्हल्युशन ट्वेंटी व फिफ्टीन तिथं काय लिहिलेलं आहे ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला न्यायचा दिवस आहे देव न्याय करणार आहे आज इशू कोण आहे देव कोण आहे आम्ही त्याला ओळखत नाही म्हणणे सोपं आहे पण न्यायाचे दिवस येणार आहे देवबापा सिंहासनामध्ये विराजमान राहणार ब बसून राहणार आणि जगातील सर्व लोक जगाच्या उत्पन्नापासून जगाच्या अंतपर्यंत जितकं लोक या जगात जन्मले वारले गेले सगळ्याचा न्याय होणार आणि न्यायच्या वेळी एक पुस्तक देबापा उघडणार त्याच्या नाव काय जीवनाच्या पुस्तक त्याच्या तुमच्या नाव नसलं तर तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल अग्नीच्या नरक समुद्रामध्ये जावं लागेल हे बायबल म्हणते आज बायब विश्वास नाही ठेवलं तर तुमचं नुकसान होणार आहे येशूला विश्वास नाही केला तुमचं नुकसान होणार आहे जिवंत प्रभू एकच आहे ना जीव दिलेला प्रभू एकच आहे ना मरणातून जीवन तुटेल प्रभू एकच आहे ना ख्रिस्त आहे तुम्हाला ठाऊक आहे ना मग त्याच्यावर का विश्वास ठेवत नाही तो जीवन आहे ईशू म्हटलं मार्ग सत्य जीवन मीच आहे योहन चौदा सहामध्ये मध्ये चौदा सहामध्ये मध्ये जॉन फोर्टीन सिक्स मार्ग सत्य जीवन येसू आहे असत मा सत्यम गमय तमसो मा ज्योती गमय मृत्यो मा अमृतम गमय ही श्लोक आम्हाला ठाऊक आहे पण तमसो मा ज्योती गमय अंधारातून उजाडामध्ये आणणारा कोण आहे मृत्यो मा, मा अमृतम गमय मी मरणाचे योग्य आहे पण मला मरण नको मी जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे मला मार्ग दाखव कोण दाखवणार इशू त्याच्यावर विश्वास ठेवा आणि प्रकटीकरण तेरा अध्याय आठ वचनामध्ये प्रकटीकरण तेरा आठ इथे मा, एक जीवनाच्या पुस्तक म्हणजे काय कोकऱ्या जवळीत जीवनाच्या पुस्तकात लिहिले कोकरा कोण आहे ख्रिस्त आहे ईशुला पाहन योहाने म्हट योहानाने म्हटलं कोकऱ्या जवळी जीवनाच्या पुस्तक ख्रिस्त कोकरा आहे एक एकोणतीस योहान एक एकोणतीस जॉन वन ट्वेंटी नाईन ईशुला पाहन यवन बप्तीस म्हणतो हे पहा जगाचे पाप हरण करणार देवाचा कोकरा देवाचा को द दे लांब ऑफ गॉड तुमच्या माझ्या पातक आपल्या अंगावर घेऊन सगळं उडून टाकलंय पाप तो ख्रिस्त कोकरा आहे त्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुम्ही नाव असायला पाहिजे प्रकटीकरण एकवीस होते सत्तावीस सूचनामध्ये प्रकटीकरण एकवीस सत्तावीस रेव्हलेशन ट्वेंटी वन ट्वेंटी सेवन जीवनाच्या पुस्तकात खोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांच्या मात्र त्या नवीन इर्ष्यामध्ये प्रवेश होणार नाही तर नाही प्रवेश स्वर्गामध्ये प्रवेश पाहिजे स्वर्गात तुमचं नाव लिहिलेलं पाहिजे लोका दहा वीस वचनामध्ये लोक चॅप्टर टेन वस ट्वेंटी लोका दहा वीसमध्ये पाहत आहे तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहे याचा आनंद माना हो स्वर्गाचा प्रभू आहे येशू क्रिस त्या येशूला तुम्ही मानले तुमचे नाव स्वर्गात राहणार नाही तर नरकात जाणार स्वर्गात तुमचं नाव आहे का खात्री आहे का तुम्हाला भरोसा आहे का स्वर्गाचा राजा येशू त्याला म्हणा माझ्या जीवनात माझ्या मनात आहे माझ्या घरात आहे मग मी तुझ्या लेकरं बनवणार तुझ्यावर विश्वास ठेवणार तर जीवनात प्रवेश होणार आणि याला पाहून परमेश्वर म्हणतो तो पवित्र असणार हा ललो पत्र त्याच्या बारा अद्या चौदा वचनामध्ये इब्रिकरांस पत्र बारा चौदा इब्रुस ट्वेल्व फोर्टीन त्याचं काय लिहिलेलं आहे सर्वाबरोबर शांतताने राहण्याच्या व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्र करण जटून प्रयत्न करा पवित्र करा मग ते पाच आठमध्ये मॅथेफाय एट माझे जे शुद्ध आहे ना ते धन्य आहे ते देवाला पाहतील देवाला पाहतील अंतकरण शुद्ध आहे का इशू शुद्ध आहे पेत्रांच्या पहिले पत्र पंधरा सोळामध्ये पेत्रांच्या पहिलं पत्र पंधरा सोळामध्ये दे। देवाने का म्हटलं तुम्हाला बोलवलं ना तुम्हाला आमंत्रण देतो देव पवित्र आहे आणि सोळामध्ये परमेश्वर म्हणतो पेत्रांचं पहिले पत्री पहिला अध्याय सोळा वचनामध्ये मी पवित्र आहे तुम्ही सुद्धा पवित्र असणार पवित्र करणारा परमेश्वर येशू आहे आणि त्या पवित्र राज्यामध्ये आम्हाला प्रवेश आहे आपण डोळे जागे प्रार्थना करूया सिओन्यात उरलेल्या आणि इरसलेमेत शेष राहणारे आणि जीवनाच्या यादीत ज्यांचे नाव आहे ते पवित्र असणार आज यशूला म्हणा यशू प्रभू तो आमच्या पातकासाठी जीव दिला पदस्तंभेवर तुला गाडीला गेलात पण तो जिवंत उठला आहात पण जिवंत परमेश्वर आहे आम्हाला ऐकून आलं आम्ही विश्वास करतो ईश्वर माझ्या जीवनात आहे तुम्ही ईशू ख्रिस्ता तुमच्या जीवनात बोलवाल का तुमच्या मनात स्वीकार करणार का देव म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणार का तुम्ही देवा बरोसा ठेवा ने म्हटलं जगाचा अंतपणे सदैव तुमच्याबरोबर असणार असं म्हणणार आणखी कोण देवा आहे तो सदैव आमच्याबरोबर राहणार तुमच्यामध्ये राहणार तुमच्या घरामध्ये राहणार तुमचे सर्व काय जे काय तुम्हाला आशीर्वाद पाहिजे सगळं का देऊ शकतो इशूसाठी तुमचं मन उघडून द्या ना यशू माझ्या मनात ये म्हणून सांगा चे ઈશુ બોલાવી તો ઈશુ બોલાવી તો પ્રેમાને આપોલે હાથ પુડે કરું ઈશુ બોલાવી તો ઈશુ બોલાવી તો पवित्र देवापात जो आभार मानितो प्रभू राजा देवावर भरोसा ठेवणारा त्या सियोनाचा अनुभव आणि देवाची संगती देवाची उपस्थिती पालन करणारे आणि जीवनाच्या पुस्तकामध्ये स्वर्गामध्ये माझ्या नाव आहे असं कात्री करणारे तेच पवित्र मानले जाईल ते पवित्रच पवित्र परमेश्वराला पाहतील पवित्र राज्यामध्ये प्रवेश करतील आज जे कोणी तुझ्यावर तुझ्याकडे पाहतो प्रभू येशू माझ्या पातकाच्या माझ्या पापाच्या क्षमा कर मला तारण पाहिजे मुक्ती पाहिजे येशूच्या नावाने मुक्ती त्यांना भेटू दे प्रबराजा आणि त्यांच्या मनामध्ये येऊन राहा जगात येऊन प्रत्येक माणसाला प्रकाश देणारा परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना ये प्रबराजा येशू जीवन आहे तुला स्वीकारलं तर जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव नोंद जाईल प्रत्येकाचं नाव नोंदून घे प्रभो आजपासून मी येशूचं लेकर म्हणून राहणार देवाचा लेकर म्हणून राहणार असं ते खात्री करत आहे प्रभू त्यांच्या नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये येऊ दे या जगाचा नाश होणार आहे तू त्यांना सांभाळून ठेव आणि शेवटी ज्यांच्या नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही सगळे नरकामध्ये आगमध्ये जातील त्यातून त्यांना वाचव प्रभू सार्वकालिक जीवन द्वारा आहे यशूबरोबर सार्वकालिक राहणारं आहे हे खात्री ध्याना दे आता पण जे काही आजारी आहे बिमारी आहे ते सर्व येशूच्या नावाने दूर होऊ दे प्रभू राजा तो सर्व पातक पाप मिटवणारा आमच्या सर्व रोग मिटवून टाकतो सर्वांचा नोक हो मिटून टाक आणि मनातलं सर्व काळजी काढून टाक चिंता काढून टाक एक महान शांती तुझ्या मनामध्ये येऊ दे एक सुखी जीवन येऊ दे प्रभू प्रत्येकानं आशीर्वादित कर जे काय आशीर्वाद मागतात सर्व देशाच्या नावाने मिळू दे प्रभू इथे आशीर्वाद येऊ दे प्रत्येकाच्या घरात तुझ्या नावाचा गौरव असू दे येशूच्या नावाने मागे आमें, आमें, आमें। तुम्हाला नाही प्रभू राजा आमेन 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 न्हालेलो या आमचा विश्वास आहे परमेश्वर तुमच्याबरोबर बोल बोलला तुम्हाला आशीर्वाद केलेला आहे तुम्हाला आमच्याबरोबर संपर्क करायचा असेल आमचे फोन नंबर तुम्हाला भेटतील तुम्ही फोन करा किंवा मेसेज पाठवा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार तुमच्या नाव ठेवून प्रार्थना करणार आणि पुढच्या रविवारी पुन्हा आपण भेटूया दुपारी तीन वाजता ओके बेतेल मुंबई गॉड ब्लेस यू ए मॅन प्रिय बंधू बहिणीनो आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमचा संपर्क करा आमचा पत्ता बेतेल पेंटेकास्टल चर्च बेतेल चर्च रोड कामराज हायस्कुलाच्या मागे नव्वद फीट रोड धारावी मुंबई सतरा आमचा फोन नंबर आठ आठ पाच शून्य सहा सहा पाच तीन सहा एक किंवा नऊ आठ तीन 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 सात दोन 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 किंवा नऊ तीन दोन तीन चार दोन चार सहा नऊ पाच